नव्या हिट अँड रन कायद्याविरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाने आज देशातील 8 राज्य चक्काजाम होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव जाणवतोय. या राज्यामधील विविध शहरात झालेल्या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नाशिक, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी आंदोलन केले. त्यातून देशातील इंधन पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर असल्यामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची प्रचंड झुंबट उडाली. पण हा गोंधळ नेमका कशामुळे झालाय, हा नवा हिट अँड रन कायदा काय आहे, त्यामध्ये काय बदल झाला आहे, कायद्यात बदल केल्यानंतर चालक का आक्रमक झाले आहेत, त्याचबरोबर याचा काय परिणाम होणार आहे, तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधात देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले. हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी मुंबई, इंदूर, दिल्ली, हरियाणा, UP सह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यावर उभे करून रस्ते अडवले. आता जाणून घेऊ की हा हिट अँड रन कायदा म्हणजे नेमकं काय. समजा रस्त्यावर एखादा अपघात झाला आणि अशा प्रकरणामध्ये वाहनांच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला तर अशी प्रकरणे हिट अँड रन म्हणून गणली जातात. हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो. जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात 2 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता. मात्र त्यात बदल करण्यात आला. केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला. नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षापर्यंत तुरुंगवास होण्यास शक्यता आहे. यापूर्वी IPC कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त 2 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. मात्र आता तुरुंगवास आणि सोबत 7 लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसातच जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असे. मात्र या कायद्याअंतर्गत 2 वर्षाच्या तुरुंगवासाची ही तरतूद होती. आता नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 104 हिट अँड रन कायद्याचा समावेश करण्यात आला. यानुसार चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा आणि दंडही ठोठवला जाईल. कलम 104A मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचवेळी कलम 104B मध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळून पळून गेला तर त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. म्हणून या कायद्याला विरोध होताना आपल्याला वाढताना दिसतोय. आता तुम्ही म्हणाल, या कायद्याला इतका जोरदार विरोध का होतोय? तर हे नवीन नियम खासगी वाहन चालकांनाही लागू होतील असे म्हटले जाते. त्यामुळे केवळ ट्रक चालकच नाही तर बस, टॅक्सी, ॲटो चालकही याला विरोध करत आहेत. हिट अँड रनचे आकडे पाहिले तर नवीन कायद्याच्या कडकपणाचे कारण समजू शकेल. सरकारी आकडेनुसार दरवर्षी 50,000 लोक हिट अँड रन प्रकरणामध्ये आपला जीव गमावतात. आंदोलक वाहन चालकांनी असा युक्तिवाद केला की धडकेनंतर पळून गेल्यास नवीन कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल आणि थांबल्यास घटनास्थळी उपस्थित जमावाकडून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. अनेकदा रस्ता अपघात झाल्यास घटनास्थळी उपस्थित जमाव संतप्त होऊन चालकावर हल्ला करतात. अनेक वेळा हा हिंसक जमाव केवळ मारहाण करून थांबत नाही आणि प्रकरण मॉब लिचिंगचे रूप घेते. म्हणून अनेकदा आपला जीव मुठीत घेऊन पळावी लागते. आता या कायद्याबाबत कायदेतज्ञांचे असे म्हणणे आहे की हिट अँड रन कायद्याबाबत नव्या कडक तरतुदीमुळे आव्हान वाढू शकते. खरे तर अपघातानंतर चालकाला पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना कळवावे लागेल असे कायदा सांगतो. जर अपघाताला कारणीभूत ठरणारा संबंधिताला मृत सोडून पळून गेला तर त्याला 10 वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. हा दुहेरी त्रास असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अपघातानंतर ड्रायव्हर थांबला आणि पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा विचार केला, जमाव त्याला बेदम मारहाण करू शकतो. अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत. अशा प्रकारे हा कायदा दुधारी तलवार ठरू शकतो आणि त्यामुळेच खरे तर हा विरोध वाढत आहे. काँग्रेस आंदोलनाच्या बाजूने बोलत आहे. अनेक सामाजिक आणि मानवी हक्क समित्या या चालकांच्या बाजूने उभ्या राहिल्या. त्यामुळे आता सरकारने या विरोधाकडे कसे पाहावे याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि एकूणच कायदा हा बरोबर आहे
की चुकीचं आहे याबद्दल तुम्ही आम्हाला लाईक कमेंट करून नक्की कळवा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.